काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि माजी खासदार राहुल गांधी यांना काही दिवसांपूर्वीच दिल्लीतील सरकारी बंगला सोडावा लागला. न्यायालयाने शिक्षा ठोठावल्यामुळे राहुल यांची खासदारकी गेली आणि त्याचा परिणाम त्यांना बंगल्यातून बाहेर पडावं लागलं. राहुल यांच्या या प्रकरणानंतर आता त्यांच्या आजी इंदिरा गांधी यांची एक बातमी चर्चेत आली आहे. इंदिरा गांधी यांच्यावरही सरकारी बंगला सोडावा लागल्याची वेळ जवळपास आलीच होती. इंदिरा गांधी यांच्यावर सरकारी बंगला सोडण्याची वेळ का आली होती, बंगला सोडण्याचं विघ्न नेमकं कोणामुळे टळलं आणि हा किस्सा नेमका काय जाणून घेऊयात. नमस्कार, मी सृष्टी, स्वागत आहे आपलं डिजिटल प्रभात मध्ये. आणीबाणी हटवल्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत इंदिरा गांधी यांना मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला होता. इंदिरा गांधी यांचा लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर दिल्लीच्या राजकीय वर्तुळात दोन चर्चांना उधाण आलं होतं. एक म्हणजे इंदिरा गांधी यांना अटक होण्याची चर्चा, तर दुसरी त्यांना सरकारी बंगला नाकारण्यात येणार असल्याची चर्चा. दिवंगत माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांचे जीवन जैसे जिया हे आत्मचरित्र प्रकाशित करण्यात आलं. यामध्ये इंदिरा गांधी लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर त्यांच्या अटकेच्या आणि सरकारी बंगला काढून घेण्याबाबतच्या घटनांचा उल्लेख आहे. सर्वप्रथम जाणून घेऊया इंदिरा गांधींना अटक आणि त्यांची सुटका. इंदिरा गांधी यांना अटक झालीच पाहिजे अशी भूमिका तेव्हाचे पंतप्रधान मोरारजी देसाई तसेच त्या सरकारमधील अन्य मंत्र्यांची होती. मात्र चंद्रशेखर यांचा याला विरोध होता. लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव इंदिरा गांधी यांच्यासाठी शिक्षाच असून त्यांना अन्य शिक्षा देण्याची गरज नसल्याचं मत चंद्रशेखर यांचं होतं. याबाबत आपण मोरारजी देसाई यांच्याशी चर्चा केल्याचा तसेच इंदिरा गांधी यांना अटक केल्यानंतर त्याचे काय विपरीत परिणाम होतील याबाबतही त्यांना सूचित केल्याचं चंद्रशेखर यांच्या आत्मचरित्रात म्हटलंय. चंद्रशेखर यांच्या विरोधानंतरही मोरारजी देसाई यांच्या सरकारने इंदिरा गांधी यांना अटक करण्याचा निर्णय घेतला. मात्र दुसऱ्याच दिवशी कोणताही जामीन न घेता त्यांची सुटकाही केली गेली. दुसरं म्हणजे इंदिरा गांधी यांचा सरकारी बंगला काढून घेणार होते. इंदिरा गांधी यांची अटक आणि सुटका झाल्यानंतर त्यांचा सरकारी बंगला काढून घेण्याच्या हालचाली मोरारजी देसाई यांच्या सरकारने सुरू केल्या होत्या. मात्र चंद्रशेखर यांचा स्वपक्ष यांच्या या हालचालींना विरोध होता. चंद्रशेखर यांच्या आत्मचरित्रात याबाबत सांगितलंय. एके दिवशी चंद्रशेखर इंदिरा गांधी यांचा लोकसभा निवडणुकांमध्ये पराभव झाल्यानंतर त्यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले. त्यावेळी त्या दिल्लीतील सफदरजंग रस्त्यावरील सरकारी बंगल्यामध्ये वास्तव्यास होत्या. लोकसभा निवडणुकांमधील पराभव इंदिरा गांधी यांच्या जिव्हारी लागला होता. त्या खूप दुःखी असल्याचं त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होतं. येथे चंद्रशेखर यांच्या सोबत चर्चा करताना इंदिरा गांधी यांनी संजय गांधींना अपमानित करण्यात येईल, घरासाठी त्यांना संपूर्ण दिल्लीत फिरवलं जाईल, मला घर मिळणार नाही, आमची सुरक्षा काढून टाकली जाईल अशी भीती व्यक्त केली. यानंतर चंद्रशेखर थेट मोरारजी देसाई यांच्याकडे पोहोचले. खरंच असं होणार आहे का अशी विचारणा त्यांच्याकडे केली. यावर मोरारजी देसाई यांनी नियमात बसत नसल्याने आपण इंदिरा गांधी यांचा सरकारी बंगला काढून घेणार असल्याचं सांगितलं. चंद्रशेखर यांनी मोरारजी देसाई यांना झाकीर हुसेन, लाल बहादूर शास्त्री, ललित नारायण मिश्रा यांच्या कुटुंबियांना मिळालेले बंगले याची उदाहरणं दिली. मात्र मोरारजी देसाई यांनी उलट उत्तर देत आपण त्यांचेही बंगले काढून घेऊ असं म्हटलं. याबाबत बराच वादविवाद झाल्यानंतर मोरारजी देसाई यांनी इंदिरा गांधी यांना सरकारी बंगला कायम ठेवण्याचं मान्य केल्याचं चंद्रशेखर यांच्या आत्मचरित्रात नमूद करण्यात आलं. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डिजिटल प्रभातच्या फेसबुक पेजला आणि युट्यूब चॅनलला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करायला विसरू नका.